ए भाऊ नमस्कार चला हलू चला आम्ही चाललो भूर म्हणा चला परी पुढे पुढे डोपी ठेवते आपण आता डोपी ठेवत नाही चला आम्ही चाललो आता सुदर्शनच्या बाळाले पाहिले हे बघ आणि परी पुढे जायले चला म्हणलं जाऊन येऊ एकदा तिच्या बाळा सुद्धा पाहिले नाही आम्ही ना पाहून येऊ चल जे पकर चला मामा वाट पाहत असे ना आपली रुदू चला आम्ही जातो तिकडं आणि मग तुम्हाला भेटत चला परी चाल परी दादा गेला पण दादा गेला पण चला कधी येता वाट पाहत असे ना आपली तो तिकडे गेल्यावर भेटतो आम्ही चला आता पडता बघा एका मी लोक काय काय कर बघू जण सहसा हात बी धरू नका म्हणता ना काकीत बसायला नाही लवकर लवकर जाऊन येऊ दादा वाजले तीन आता पकडी काय म्हणतो आई आणि सुद्धा आली नाही म्हणलं चला तिकडला विडिओ तुम्हाला दिसून दादा तर चला आता आम्ही चाललेलो आहेत सुदर्शनच्या सासूरवाडीला तर तिकडे आता बाळाला बघायला जाणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ घेतोय गाडीमध्ये तुम्हाला सुदर्शनची मावशी आणि काका सुद्धा आहे खूप दाबून दुबून बसलेले आहेत कारण की गाडी जा एक जण शिल्लक झालेला आहे आणि त्यामुळं हे सगळा प्रॉब्लेम झाला पण जाऊ म्हटला जवळच गाव आहे इथून 30 किलोमीटर अंतरावर आहे त्यावेळी म्हटले चला आणि परी बघा एकदम हॅप्पी आहे ती मागे याच्यामुळे बसली कारण की तिला त्रास होता समोर तिला गाडी दिसतात ती भीती गाडीला पाहून त्यामुळे ती मागं बसली पण काही वेळासाठी आली माझ्याकडे म्हटलं चला थोडा हिच्यासोबत व्हिडिओ घेऊया तर चला आता तर आम्ही बोललो होतो की जेव्हा बाळ झालं तेव्हा झोका जो आहे ते आत्या देणार आहे तर त्या हिशोबानं कोमलनं झोका घेतलेला आहे आणि बाळ्यासुद्धा केलेला आहे ग्रामच्या परीचा आवाज तुम्हाला येत असताना परी उठलेली झोपेतून आणि ताईनं पण बाळाला ड्रेस वगैरे घेतलेला आहे तर चला आता आणि चैनसुद्धा घेतलेले आहेत तर तिकडे गेल्यानंतर त्यांना व्हिडिओ दाखवले की नाही ते मला माहिती नाही आहे पण बघू आता पुढे काय तर परी पण मोठा आळस देते तुम्हाला आळस नका येऊ दे फक्त तुम्हाला व्हिडिओचा आळस आला की तुम्ही व्हिडिओ सोडून जासाल तसं नका करू पुढे खूप म्हणजे इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तुम्हाला बाळ पण दाखवणार आहे आम्ही तर चला आता डायरेक्ट आपण त्याच्या घरी जाऊया आणि मस्त वाटलं कारण की 2-3 घंट्यामध्ये आम्ही जाऊन वापस आलो जवळच आहे ना म्हणजे जास्त लांब नाही आहे 1-30 किलोमीटर अंतरावर म्हणजे जास्त तरी जायला 1 तास आणि यायला 1 तास आणि तिकडे 2-3 घंटे असा वेळ लागला आहे तर चला चला हाय कर बाळा एकदा इकडे 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 हाय कुठे चालली चला उतरा बरं पटापटा ते दूर आहे कोमल नगर पेक्षा जवळ आहे पण झोका बी आणलाय हा परी गेली आतमध्ये चरे बाळा चल घे तुला हे दे इकडे हाय कर तू इकडे बघ बाळा चला आपण आलेलो आहे आता इकडे दरी लावून घे बाई बाळाला बघायचं चला हाय का कोणी झोपली
दे परी पप्पी दे वाड़ाला पप्पी दे हाथ नहीं धरू हाथ नहीं धरू हाथ नहीं धरू दीदी कुठे दीदी कुठे दीदी कुठे दीदी मान धरते का दीदी दीदी ना दीदी ना है ना परी नहीं बोला नहीं रुदू रडायला लागला त्याच्या मम्मीने बाळ घेतलं बिर्याणी विचारी काय करते म्हणून मी घे ना दीदी ते दीदी दीदी ला म्हणा तू खाती का खाती का म्हणा तू खाती बेटा खाती तू मम्मी घेतली तुझी आता नाही मम्मी गुम झाली मम्मी तर खाई की बस रडते पण आता शांत आहे ना हा जेव्हा शांत राहील तेव्हा तुझी मजा आणि लागतो हा नाही काय घरी गेल्यावर शांत राहायला पाहिजे घरी गेल्यावर 3 महिने ती झाली पूर्ण 20 तारीख आहे ना आज आता 3 महिने ती झाली ना बरोबर 3 महिने झाले ना लांबून लांबून पप्पी घे ना अयो गोड आहे गोड दिले गोड आहे मस्त आहे मस्त आहे बसा आता खाली बसा बसा आता खाली यातून तिला घुंगर आणले चैनची घालतो आताच्या घरची तू हा घालतो नको हा नवे दिसते ते पण नाही उतरते ती हा पाय कशी पाहती हो दारू नाही तर ते दोघ खेळू राहिले आता हलो पाय वाजून जा पाहतो हलो पाहत चल आतलं हल दाखव बरोबर चांगला आणलाय त्यांनी सुती आणलाय ना चांगला नरम आहे ना हा भूषण ना जरा मोठी झाल्या आणि कसं लहान लेकर कपडे ले असतात हात लावले बेटा ते झोपेचा टाइम भुकला का काय माग आहे काय आता मस्त दिसायले नवीन नवीन फ्रॉक बायला आवडला तुला आवडला म्हणा तू मस्त हिंडा लागली काय कर हे एका हात उकडून हे दुसऱ्या हात एक हाताचा ड्रेस घातला एक हाताची चेन घातली एक हात करू आमच्याकडून सानूसाठी म्हणजे सानूस नाव ठेवलं का तिथं सानवी 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 सगळ्या याच्यावर सानवीच आहे का हा बारसं कधी करायचं तुम्ही तू इकडे येते का दोघं पाणी खायला तुम्ही या इकडं
गर्मी होगी घुंगरू पड़े घुंगरू तू ये बस बस इता दीदीशी बोल बरा तू कसा बोलतो बाहेर कुठं चालली तू गेली बाहेर बाला आमच्यामुळे तुझी झोपी नाही हो त्याच येत आहे म्हणून जागीच असते ओ पिल्या जरा मोठी हो आमच्या घरी या जानण्याला पप्पा सोबत तुझ्या मम्मीला घेऊन ये एकटी येशील मग पप्पा सोबत काय येशील ना आमच्या घरी गेल्या बाहेर आणि दूर रडत होता म्हणून चला सानू आता आम्ही निघतो बाय बाय जाऊ कळायला लागेल तेव्हा नक्की कर आम्हाला बाय बाय चला निघतो आता आम्ही आमच्या घरी नक्की ये तू काय चला आता आम्हाला उशीर झालाय निघतो आम्ही आता चला बाय बाय करा आता मला नाही तिकड चला सगळ्यांना बाय बाय करा आता घरी आपटली रे बापा चल बाय कर बेटा इकडे बघ परी ए त्याला कुठं मारायली तू पडली म्हणून त्याला मारायली बाय डबल पडशील तू डबल पडशील वेड्यावेणी करू नकोस चला चला पाय पाय धन्य दिसले तुम्हाला दिसले का काय करा कसं आवराव सांगा बरं यांना हा काल तिथं गेलो होतो तर तिथं चांगल्या उड्या मारल्या दिवसभर हा परीचे पाय काही दुखले नाही पण ऋतूचे पाय दुखलेत आता झाले फ्रेश सकाळ सकाळी हा ती गाडी ढकलून तर पडन मरतो पडन तो बर चला स्माईल करा एकदा परी हास एकदा हसून दाखवा कोणी मारलं तुला कोणी मारलं बाळा तुला पाय कुठं चढाल पाय चालली कोपरे बाहेर चाल आज जायचं आम्हाला दवाखान्यामध्ये आणि आज ऋतूचे पप्पा येणार आय थिंक मला असं वाटतंय येणार आहे का ऋतूचे पप्पा येणार आहे आज अरे बाप रे तिला हाय कोमल बसलेली काम आवरले की नाही काय माहिती तिला मी एक काम सांगितलं होतं तिने अजून काही केलं नाही ताईने बिने केलं तिने बिने केलं आता मी व्हिडिओ संपल्यावर जाणार आहे दुकानामध्ये दिवसभर खेळत बसा तुम्ही काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं पप्पाडायचा केलं का हा पप चांगलं नाही दिसत मला करून पाहायचं ना बसली नाही का काय कशी भाऊ किती अवघड आहे लेकरांच अरे तू आता पडला ना खाली बसना असं घोड्यावर बसन तू बसत नाही म्हणतो ना तो काय गे तुझं काय मला सांग कुठं पडत कुठं पडत तू हा ऋतू इकडे एक बाळा तू डान्स करू नको मला चल इकडे चल मला डान्स करून दाखव मामाचा थँक्यू ठेवून दे ठेवून दे कुठून आणलं का
आपली आजीबाई कुठे गेली? मंदिरात. आजीबाईचा पाय दुखतोय बाबा आमच्या. गाडीवरून पडली आज. गोळ्या सांगितलं की अवघड काम बाबा. आजी आली की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेल आजीला. असं काही आहे सर, आता मला दुकानात जायचंय. मी जातोय दुकानामध्ये आणि मग तुम्हाला भेटतो.